लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत। लगातार बढ़ रही महंगाई और ईंधन की बढ़ती कीमतों को लेकर आज शिवसेना युवा सेना पदाधिकारियों ने जूई नगर के पेट्रोल पंप पर साइकिल रैली निकाली और मोदी सरकार के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। रैली का मार्गदर्शन कर रहे जिला प्रमुख विट्ठल मोरे और युवा सेना पदाधिकारी विशाल ससाने ने बढ़ती महंगाई के लिए मोदी सरकार की नीतियों को जिम्मेदार ठहराया और सत्ता से हटने का आह्वान किया। देखिए रिपोर्ट। महंगाई के खिलाफ अब शिवसेना युवा सेना भी मोदी सरकार के खिलाफ सड़क पर उतर गई है। आज नई मुंबई के जूई नगर पेट्रोल पंप पर युवा सेना कार्यकर्ताओं ने साइकिल रैली निकालकर प्रदर्शन किया और बढ़ती ईंधन कीमतों के लिए मोदी सरकार की नीतियों को जिम्मेदार बताते हुए जमकर नारेबाजी की। इस दौरान जिला प्रमुख विट्ठल मोरे, उप जिला प्रमुख दिलीप घोड़ेकर, विजय माने, युवा सेना सचिव विशाल ससाने समेत तमाम पदाधिकारी मौजूद थे। साइकिल रैली का मार्गदर्शन करते हुए शिवसेना जिला प्रमुख विट्ठल मोरे और युवा सेना पदाधिकारी विशाल ससाने ने कहा कि जनता लॉकडाउन की आर्थिक तंगी से परेशान है। ऐसे में मोदी सरकार डीजल पेट्रोल की कीमतों में बेतहाशा वृद्धि कर रही है। उन्होंने कीमतों को रोल बैक करने की मांग की। शिवसेना नेताओं ने कहा कि महंगाई और मुसीबत बढ़ाने वाली ऐसी सरकार को अब सत्ता में रहने का अधिकार नहीं है। आपल्याला माहिती आहे की पेट्रोलचे दर 7 वर्षापूर्वी 40 रुपये लिटर होते, आज ते 115 रुपये लिटर आहे। डिझेलच्या बाबतीत तसंच, डिझेल 30 रुपये 28 रुपये लिटर होतं, आज 110 रुपये लिटर आहे। सिमेंटच्या बाबतीत पाहिलं तर सिमेंट 400 रुपये गोणी होती, आज कशी आहे? आपण पाहिलं तर जो सामान्य माणूस लायसन काढा जातो त्याला 1000 रुपये फी होती, आज ती फी 5000 रुपये आहे। घराचं रजिस्ट्रेशन त्या बाबतीत प्रत्येक गोष्ट, मोटरसायकल 40,000 मिळत होती, आज तिची किंमत 90,000 रुपये। कुठलीही गोष्ट आपण वापर, खाण्याचे खाद्यपदार्थ जे आहेत ते सर्व पदार्थ इतके महाग झाले आहेत। आपण दिवाळीच्या शुभेच्छा देतो, काय शुभेच्छा लोक ऐकणार? या शुभेच्छा देताना खरोखर आम्हाला लोकांना एक मनामध्ये वेदना होतात, कारण आज महागाईमुळं लोक साखर खरेदी करू शकत नाही, तेल खरेदी करू शकत नाही, आटा रवा काही खरेदी करू शकत नाही। अशा परिस्थितीत दिवाळीच्या शुभेच्छा सुखसमृद्धीने जावं असं होत नाही। ह्या ज्या वेदना जनतेला होत आहेत, ह्या मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे होत आहेत। हे धोरण बदलण्यापेक्षा हे सरकार, मोदी सर, केंद्र सरकार आपण बदललं पाहिजे। गॅस तसेच डिझेल ह्या दरवाढीचा निषेध केलेला आहे आणि युवा सेनेचे सर्व पदाधिकारी ह्या निषेध मोर्चामध्ये सहभाग घेऊन BJP सरकारचा निषेध केलेला आहे, हे आपण पाहिलेलं आहे। त्याचप्रमाणे जे आजता तुम्ही बघत असाल की देशात प्रत्येक गोष्टीची वाढ होत चालली, दरवाढ होते पण शेतकऱ्याला पाहिजे तसा मुबदला भेटत नाही, त्यानंतर जनतेला जसे पाहिजे त्या सुखसुविधा भेटत नाही, पण फक्त भेटणार आणि आश्वासन, काळं धन येणार होतं तेही आलं नाही। त्यानंतर कुठं कुठं काय काय होते हे तुम्ही सगळं मीडियामार्फत बघत पण आहेत, कुठचा विषय दाबण्यासाठी कुठचा विषय प्रचलित केला जातो। त्यामुळं ह्या BJP सरकारने सगळा आपला लोकांसमोर फक्त मास मीडियाचा चुकीच्या पद्धतीने वापर करून लोकांची दिशाभूल करतात हे या ठिकाणी आपण ल्याला सांगू इच्छितो। त्याचप्रमाणे BJP सरकारचा आम्ही निषेध करतो, जाहीर निषेध करतो, त्याकरिता आज काळं शर्ट घालून त्यांचा निषेध केलेला आहे। आज आम्ही सायकल रॅली काढली आहे, पण उद्या असं होऊ नये की हेच पेट्रोल घेऊन त्या केंद्र सरकारला पेटवावं लागेल। या पद्धतीचं चित्र, या पद्धतीचं निराशा ही सामान्य माणसाच्या मनात
एक अशी फुटफुटते की त्याप्रमाणे त्यांना तसा हे व्हायला पाहिजे. तोच एक सामान्य माणसाचा आवाज आदित्यजींनी वेळोवेळी यांना त्या आंदोलनाच्या मनातून नेहमी माध्यमातून नेहमी उठवलेला आहे. आज पेट्रोल दरवाढीचा आम्ही निषेध करत आहोत. ब्युरो रिपोर्ट, टी व्ही वन इंडिया.